नमस्कार. आज आपण जागतिक पर्यावरण दिन साजरा करत आहोत. जागतिक पर्यावरण दिन साजरा करत असताना आपण पर्यावरणासंदर्भात नेमकी काय काळजी घेतली पाहिजे आणि निव्वळ आजच्या दिवशी पर्यावरणाची काळजी घेऊन भागणार नाही तर आपल्या दैनंदिन आयुष्यामध्ये आपण काय सवयी लावून घेतल्या पाहिजेत याविषयी चर्चा होणे फार गरजेचं वाटतं. आणि याच अनुषंगाने चर्चेसाठी आज सार्वमत संवाद या कार्यक्रमामध्ये माननीय श्री सुरेश खामकर, जे पर्यावरण चळवळीतील सक्रिय कार्यकर्ते आहेत, हरियाली या संस्थेचे ते संस्थापकही आहेत आणि गेले अनेक वर्ष पर्यावरण संवर्धनासाठी ते झटत आहेत, आज ते आपल्याशी सार्वमत संवाद या कार्यक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण या विषयावर उलगडा करण्यासोबत आपण नेमकं काय करू शकतो या संदर्भात मार्गदर्शन करणार आहेत. स्वागत करूया श्री खामकर साहेब यांचं. नमस्कार, मी सुरेश खामकर, हरियाली संस्था अहमदनगर, राज्य सरकारचा सन 2013 वनश्री पुरस्कार प्राप्त आणि पर्यावरण या विषयावरती नगर शहरासह नगर जिल्ह्यामध्ये वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आणि प्रकल्पाच्या माध्यमातून कृतिशीलपणे कार्यरत आहे. पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण या विषयावरती खरं तर आपण अनेक वर्षापासून चर्चा करीत आहोत, कारण का तर पर्यावरण हा शब्द आता अलीकडच्या काळात परावलीचं झालेला आहे. जसं एखादं नाणं वापरून वापरून गुळमुळीत होतं आणि ते नंतर सहजपणे आपण त्याची किंमत जी आहे ती नंतरच्या काळात कमी कमी होत जाते, अशा प्रकारचं पर्यावरणाचं झालं आहे. परंतु आज जो आपण विषय घेतो आहे आजच्या या सत्रामध्ये तो प्रामुख्याने पर्यावरण संवर्धनासाठी आपली भूमिका, आमची भूमिका आणि कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती पर्यावरण या मुद्द्यांवरती आज आपण प्रामुख्याने या ठिकाणी चर्चा करणार आहोत. सुरुवातीला पर्यावरण म्हणजे नेमकं काय, बऱ्याच वेळा असं होतं की वृक्ष लागवड आणि संवर्धन करणं म्हणजे पर्यावरण असं एक साधारणपणे 70-80% लोकांना वाटतं. तर वृक्ष लागवड संवर्धन हा त्या पर्यावरणातील एक कामातील एक घटक आहे. पर्यावरण म्हणजे काय तर हे थोडंसं आपण सुरुवातीला स्पष्ट करू. आपल्या आजूबाजूला किंवा आपल्या सभोवताली आपल्या नजरेला जे जे सर्व दिसतं आणि जे सर्व आपण अनुभवतो ते सर्व म्हणजे पर्यावरण. यामध्ये काही भौतिक घटक आहेत, काही सजीव घटक आहेत, या सर्वांचं मिळून जे काही तयार झालेलं आहे ते पर्यावरण आहे. मग यामध्ये सजीवांमध्ये सर्व काही प्राणी वनस्पती येतात, मग ते इथं माणूस आहे, वेगवेगळे प्रकारचे वन्यजीव आहेत, पाळीव प्राणी आहेत, वनस्पती आहेत, वृक्ष आहेत, छोट्या मोठे वेल आहेत, हे सर्व जे काय आहे हे पर्यावरणामध्ये येतं. त्याचबरोबरीनं भौतिक घटकांमध्ये माती आहे, दगड आहे, त्याचबरोबरीनं पाणी आहे, पाऊस आहे, हेही पर्यावरणामध्ये येतं. थोडक्यात म्हणजे आपल्या आजूबाजूचा सर्व सभोवतालचा परिसर म्हणजे पर्यावरण. आणि या पर्यावरणातला एखादा दुसरा घटक जरी कमी किंवा अधिक झाला तर त्याला आपण पर्यावरणाचा समतोल ढासळला आहे किंवा समतोल बिघडलेला आहे असं आपण म्हणतो. बऱ्याच वेळा या विषयावर चर्चा होत असते की पर्यावरणाचा समतोल बिघडला आहे वर्ग, त्याच्यामुळे पाऊस हा कमी पडतो, पाऊस अवेळी पडतो किंवा पावसाचं जे प्रमाण आहे ते दिवसेंदिवस कमी झालेलं आहे. तर या सर्व घटकांमध्ये या सर्व बाबींच्या बाबतीत आपण नेहमी सातत्याने चर्चा करीत आलेलो आहे. म्हणून पर्यावरणातला जे मी तुम्हाला आत्ता सांगितले या सर्व घटकांमधला माणूस हा एक प्राणी आहे. आता माणूस हा बुद्धिवान प्राणी असल्यामुळं तो सर्व या सृष्टीमधले जीव त्याचबरोबरीने या निसर्गातले अनेक घटक यांचा अत्यंत बारकाईने अभ्यास करतो, त्या बाबतीत विचार विनिमय करतो, त्या सर्व नैसर्गिक घटकांचा नैसर्गिक साधन सामुग्रीचा आपल्या स्वतःच्या फायद्यासाठी वापर करून घेतो आणि हा वापर करत असताना तो नंतरच्या भवितव्यात काय त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात याचा तो विचार करत नाही आणि त्यामुळंच बऱ्याचदा पर्यावरणाचा असमतोल निर्माण होतो. संपूर्ण पृथ्वीवरती 10% जागा ही अशी आहे की तिथे मानव आणि इतर सजीव जे आहेत ते राहू शकतात, बाकीची जागा जी आहे
ती आपल्या सर्वांना माहिती आहे, समुद्र त्या ठिकाणी पृथ्वीवरती आहेत. मग आता या 10% माणूस राहायचा आहे, सर्व जंगलं आहेत, वनस्पती आहेत, वन्य प्राणी आहेत किंवा अन्य सर्व सजीव निर्जीव घटक आहेत. मग आता याच्यामध्ये माणूस हा प्राणी राहत असताना अनेक ठिकाणचे जंगलांवरती, अनेक ठिकाणच्या भूभागांवरती अनावश्यकपणे त्यांनी अतिक्रमण करीत नेली, कारण ती त्याची गरज आहे. माणसाची गरज कशी? तर वाढती लोकसंख्या हे त्याच्यामधलं एक मुख्य कारण आहे. आणि ही लोकसंख्या वाढल्यानंतर माणसाला राहण्यासाठी जागा, उद्योग व्यवसायासाठी जागा, या सर्व गोष्टीचा विचार करता करता त्यांनी ही जे 10% पृथ्वीवर राहण्याची जागा आहे ती बऱ्यापैकी व्यापलायला सुरुवात केली. आणि हे करीत असतानाच पर्यावरणाचे जे मी काही तुम्हाला घटक सांगितले म्हणजे जंगल आहे, तर अनेक ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती जंगलतोड ही सुरू झाली. आता एकूण माणसाला जगण्यासाठी या एकूण भूभागापैकी राष्ट्रीय वननीतीनुसार 33% जागेंवरती वन म्हणजे जंगल असायला हवं, म्हणजे आपल्याला आपलं जीवन आणि इतर वन्यजीव वनस्पती किंवा इतर सजीवांना जगण्यासाठीचं जे पर्यावरण आहे ते अनुकूल स्वरूपाचं राहील. परंतु आजची स्थितीचा विचार करता 33% भूभागापैकी 24% भूभागावरती आज वन आहेत, जंगल आहे. त्याच्यामुळे ही जी तफावत आहे 33% आणि 24%, तर ती कमी करण्याची गरज आहे. आणि त्याच्यामुळेच वेगवेगळ्या प्रकारच्या समस्या पर्यावरणातल्या आपल्याला निर्माण झालेल्या दिसतात. त्या सर्व समस्यांचा सामना आपण अनेक वर्षापासून करतो. पर्यावरणाचं संतुलन बिघडण्यात जसं वृक्षतोड हे कारण आहे, तसंच कारखानदारी, वाढती कारखानदारी. आता वाढती कारखानदारी अनेक माणसांच्या गरजा ज्या आहेत भौतिक स्वरूपाच्या, त्या गरजा भागवण्यासाठी अनेक छोटे मोठे कारखाने वेगवेगळ्या शहरांमध्ये, देशांमध्ये, जगामध्ये उभा करण्याची गरज आहे. आणि त्या पद्धतीने ती उभा केली. माणसाला त्याच्या दैनंदिन भौतिक गरजा पूर्ण करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे सुख साधनं जे आहेत ते निर्माण झाली. पूर्वीच्या काळी हे नव्हते, त्याच्यामुळं मोठ्या प्रमाणावर कारखानदारीची गरज भासत नव्हती. परंतु अलीकडच्या आधुनिक जगामध्ये अनेक प्रकारची सुखसाधनं निर्माण झाली आणि हे सुखसाधनं निर्माण करण्यासाठी कारखानदारी उभी राहिली. आणि कारखान्यामध्ये या सर्व वस्तू तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारच्या पदार्थ, रसायनं याचा उपयोग करावा लागतो. आणि त्याच्या रसायनांच्या ज्वलनामुळे मोठ्या प्रमाणावरती हवेचं प्रदूषण जे आहे ते होतं. आज अनेक शहरांमधल्या बाजूला असलेल्या सर्व औद्योगिक वसाहतीमधून, त्यांच्या चिमण्यांमधून त्या वसाहतीतील रात्रंदिवस काळाकुट्ट धूर त्या ओकत असतात आणि वातावरणातील हवेमध्ये त्या विलीन होतात. तो धूर होत विलीन होतो आणि सर्व हवा प्रदूषित करतो. या हवा प्रदूषणाचे अनेक गंभीर स्वरूपाचे दुष्परिणामही आपल्या समोर आलेले आहेत आणि त्याचेही परिणाम माणसाला आणि इतर सजीवांना हे भोगावे लागत असतात. अशा प्रकारचं पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यात जसं जंगलतोड, वाढतं औद्योगिकरण, त्याच्याबरोबर नंतर नागरी भागामध्ये ज्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड नव्याने व्हायला पाहिजेत ती गती जी आहे ती अत्यंत कमी स्वरूपाची आहे. ही गती वाढवायची गरज आहे. त्याचबरोबरीनं वृक्षतोडीचं जे प्रमाण आहे तेही मोठ्या प्रमाणावरती आहे, तर ही वृक्षतोडीचं प्रमाण कमी करण्याची गरज आहे. अशा प्रकारचं त्याच्यानंतरचं दुसरा महत्त्वाचा घटक पर्यावरणाचं संतुलन बिघडवण्यासाठीचा, तो म्हणजे आता पूर्वीच्या काळी वाहनं नव्हती. आजच्या अलीकडच्या काळात दुचाकी, तीनचाकी आणि चारचाकी वाहनांचं जे प्रमाण आहे ते मोठ्या प्रमाणावरती वाढलं. म्हणजे जी सुखसाधनं आहेत त्याच्यामध्ये माणसाची भर पडत चालली आणि या वाहनांच्या माध्यमातूनही दैनंदिन स्वरूपाचं प्रदूषण हे मोठ्या प्रमाणावरती होतं. वाहनांच्या वापरातून प्रामुख्याने कार्बन डायऑक्साईड या वायूचं प्रदूषण होतं.
तर कार्बन डायऑक्साईड हा वायू तसा वजनाने जड असतो, तो वजनाने जड असल्यामुळे जमिनी लगत राहतो आणि सूर्याची किरणं हा कार्बन डायऑक्साईड वायू साठवून ठेवतो. आणि जितका कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण दिवसेंदिवस वाढेल तितकी उष्णता जी आहे ती वाढायला सुरुवात वाढते. कार्बन डायऑक्साईड वायू कमी झाला तर तापमान कमी होईल. कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण वाढत वाढत गेलं तर तापमान हे वाढेल, म्हणजे त्याला आपण ग्लोबल वॉर्मिंग म्हणतो. जसं पर्यावरण आणि ग्लोबल वॉर्मिंग, मी जसं सांगितलं या परावलीचे शब्द झालेले आहेत, तर ग्लोबल वॉर्मिंग मागे मुख्य कारण म्हणजे हवेचं प्रदूषण आहे. आणि हवेचं प्रदूषण जे आहे ते कार्बन डायऑक्साईड त्याला बहुतांशी कारणीभूत आहे. आणि कार्बन डायऑक्साईड वायू हा वाहनांच्या दैनंदिन वापरातून या पृथ्वीवरती निर्माण होतो. अशा प्रकारचं आणि ग्लोबल वॉर्मिंगमुळे अनेक प्रकारचे दुष्परिणाम हे आपल्या सर्व सजीवसृष्टीला मानवाला भोगावे लागतात. मग ते समुद्राचा उड्डयन असेल, अनेक ठिकाणी पीक पद्धतीवरती त्याचे दुष्परिणाम होणं असतील, आरोग्यावरती परिणाम दुष्परिणाम होणं असेल, अशा प्रकारचे दुष्परिणाम त्या ग्लोबल वॉर्मिंगमुळे तापमानवाढीमुळे होतात. आणि हे तापमानवाढ कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण वाढलं की ती वाढणार आहे. म्हणून कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण जर कमी करायचं असेल तर त्याला एकमेव मार्ग आहे, आणि ते म्हणजे मोठ्या प्रमाणावरती वृक्ष लागवड करणे आणि त्याचं संवर्धन करणे. आपण शाळेमध्ये सर्वजण शिकलेलो आहे की झाडं कार्बन डायऑक्साईड वायूचं शोषण करतात खाद्यान्न म्हणून आणि वातावरणात ऑक्सिजन सोडतात म्हणजे प्राणवायू सोडतात, हे आपण शाळेत शिकलेलो आहे. तर हे अशा पद्धतीने झाड कार्बन डायऑक्साईड कमी करायचं असेल तर झाडं वाढावे लागतील. आणि वाहनं वापरू नका, वाहनं वापरण्याचं प्रमाण कमी करा, वाहनाच्या ऐवजी सायकल वापरा. असे त्याचबरोबरीनं सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा उपयोग करा. अशा प्रकारचं आपण आवाहन जरी केलं तरी ते फार काही प्रॅक्टिकली शक्य होतं आहे किंवा होईल अशी काही परिस्थिती नाही. सायकल जरी वापरायची म्हणलं तर अनेक जणांकडे सायकली नाही. कधीतरी सायकली जर रॅली काढायची म्हणलं तर माणसाची रॅलीमध्ये यायची इच्छा असते. आताच तीन तारखेला सायकल डे होऊन गेला, जागतिक सायकल डे. तर त्या दिवशी एक सायकल रॅलीचं आयोजन करायचं, 10,000 फोन केले तर एखाद्याकडे सायकल असते, बाकीच्या लोकांकडे सायकली आता राहिलेल्या नाहीत. तसेच सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा येण्याजाण्यासाठी दैनंदिनपणे उपयोग करावा, म्हणजे घरून ऑफिसला जायचं, ऑफिसवरून घरी यायचं असं जर असेल तर बस सेवा आहे, बसमधून तुम्ही जाण बसमधून या, किंवा मोठ्या शहरामध्ये लोकल आहेत, काही ठिकाणी मेट्रो आहेत, अशा प्रकारची सार्वजनिक व्यवस्था उपलब्ध आहे. परंतु त्या व्यवस्थेत आम्ही काही ठराविक लोक जातात, बाकीचे 70% लोक हे स्वतःच्या चारचाकी वाहनातून जातात ऑफिसला म्हणा अन्य ठिकाणी म्हणा, आणि त्या वाहनांचा उपयोग करतात. बऱ्याच मी मोठ्या शहरांमध्ये ऑब्झर्व केले की गाडीमध्ये एकच माणूस असतो, तो गाडी चालवत ऑफिसला घेऊन जातो आणि परत ऑफिस संपल्यानंतर तो एकटी गाडी घेऊन येतो. मोठ्या प्रमाणावरती काही टायमिंगला ट्रॅफिक जॅम असते की त्या वाहनांमुळे. म्हणून शक्य होईल तेवढी सार्वजनिक वाहतुकीचा उपयोग जर आपण केला तर हवेचं प्रदूषणावरती आपण कंट्रोल आणू शकतो, आणि झाडं जे आहेत ते मोठ्या प्रमाणावरती लावून कार्बन डायऑक्साईड वायूचं प्रमाण हेही कमी करता येऊ शकतं. जसं तापमान वाढीचा दुष्परिणाम या वायू प्रदूषणामुळे निर्माण होतात, तसेच आरोग्याचे हे अनेक दुष्परिणाम या वायू प्रदूषणामुळे निर्माण होत असतात. तर त्याचाही सामना माणसाला तर करावाच लागतो, परंतु त्याचा इतर पशुपक्ष्यांना वन्यजीवांनाही सामना करावा लागतो. अशा प्रकारचं पर्यावरण संतुलन बिघडवण्यासाठी हे एक कारण आहे, म्हणजे वायू प्रदूषण निर्माण करणं. ते कारखान्याच्या माध्यमातून होतं आणि वाहनांच्या वापरातून होतं. त्याचबरोबर पर्यावरणाचे हे दोन घटक जे आहेत समतोल बिघडवण्यासाठी अत्यंत महत्त्वाची भूमिका निभावतात. दुसरी गोष्ट म्हणजे या सगळ्या याच्यामध्ये व्यापक लोकप्रबोधन, जनजागृती आणि लोकशिक्षण आणि त्या पद्धतीचे संस्कार पर्यावरण संवर्धनाचे हे विद्यार्थ्यांना प्राथमिक शाळेमध्ये असतानाच ते देणं आवश्यक आहे. म्हणजे काय होईल,
की त्या पद्धतीचे संस्कार जर त्या विद्यार्थ्यावरती त्या मुलावरती झाले तर तो भवितव्यामध्ये या सर्व पर्यावरण संवर्धन संरक्षणासाठीचा विचार विनिमय करून त्या पद्धतीची कृती करेल. आज जरी आपण पर्यावरण या विषयांवरती मोठ्या प्रमाणावरती जनजागृती आम्ही करतो, अनेक घटक करत असतात, अनेक लोक करत असतात, शासनाच्या वतीने अनेक उपक्रम कार्यक्रम घेतले जातात, परंतु नागरिक या सर्व जनजागृतीला जेवढा आवश्यक प्रतिसाद देणं प्रतिसाद त्यांनी द्यायला पाहिजेत तेवढ्या मोठ्या प्रमाणावरती ते प्रतिसाद देत नाहीत. वृक्ष लागवडीच्या चळवळी काही या अलीकडच्या काळात सुरू झालेल्या नाहीत. या अनेक वर्षापासून अनेक जण या विषयामध्ये काम करतात. आपल्याच नगरमध्ये अण्णासाहेब हजारे यांनी राळेगण सिद्धीमध्ये वृक्ष लागवडीचं मोठं काम केलेलं आहे. अनेक पर्यावरणप्रेमी, अनेक वनप्रेमी, वृक्षप्रेमी या सगळ्या गोष्टीमध्ये वर्षानुवर्ष काम करतात, लोक प्रबोधन करतात, परंतु जेवढा अपेक्षित आहे तेवढा त्याच्यामध्ये लोकसहभाग जो आहे तो मिळत नाही. म्हणून जनजागृती, लोकप्रबोधन आणि लोकशिक्षण याचबरोबरीनं आता प्राथमिक विद्यालयांमधून, माध्यमिक विद्यालयांमधून विद्यार्थ्यांना पर्यावरण शिक्षण अत्यंत सुनियोजन पद्धतीने देणं आणि त्या पद्धतीचे संस्कार त्यांना करणं म्हणजे तो भवितव्यामध्ये हे जे पर्यावरणाचे काही संकटं किंवा पर्यावरणाचा असमतोल निर्माण होण्याचे घटक आहेत त्या बाबतीमध्ये तो विचार करेल. आता नवीन अलीकडच्या काळात पर्यावरणाचा समतोल बिघडवणारा नवीन एक घटक कारणीभूत ठरतो आहे आणि तो म्हणजे प्लॅस्टिक प्रदूषण. प्लॅस्टिक कॅरीबॅगचा वापर दैनंदिनपणे सर्रास होतो आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आपण त्याच्यामध्ये तेही आपण सर्वजण त्या कॅरीबॅगचा वापर करण्यामध्ये सहभागी असतो. आता ही कॅरीबॅग एकदा वापरल्यानंतर ते आपण फेकून देतो. ही बाहेर फेकल्यानंतर तिचं पुढं काय होतं याचा आपण कधी विचार करत नाही. ही कॅरीबॅग तयार कशी होते, ही फेकल्यानंतर कुठे जाते, त्याच्यापासून पुढे काय अपाय निर्माण होऊ शकतात किंवा नाही याचा आपण काही विचार करत नाही. ही जी कॅरीबॅग आहे, ही कॅरीबॅग तयार करताना वेगवेगळ्या स्वरूपाची रसायनं वापरली जातात. ही आपण एकदा भाजी आणल्यानंतर ती कॅरीबॅग उचलून कचरा कुंडीत टाकून देतो, ती नंतर बाहेरच्या वातावरणामध्ये जाते. आता अनेक शहराच्या अनेक जिथं ओपन स्पेस आहेत, मोकळ्या जागा आहेत, रस्त्याच्या बाजू आहेत, त्या ठिकाणी आपल्याला सहज चालता चालता या कॅरीबॅग वेगवेगळ्या ठिकाणच्या झुडपाला रस्त्याच्या बाजूला पडलेले दिसतात आणि ह्या वर्षानुवर्ष त्या ठिकाणी पडून राहतात. म्हणून सूर्याची नीलकिरणं त्याच्यावरती पडतात आणि त्या कॅरीबॅग तयार करण्यासाठी जे रसायनं वापरले जातात ते रसायनं हवेमध्ये विलीन होतात आणि हवेचं प्रदूषण करतात. आणि त्या हवेच्या प्रदूषणामुळे सुद्धा अत्यंत गंभीर स्वरूपाच्या आरोग्याच्या समस्या आणि पर्यावरणीय समस्या निर्माण होतात. दुसरा मुद्दा प्लॅस्टिक कॅरीबॅगचा, ते भूमी प्रदूषण दुसरं करतात. काही प्लॅस्टिक कॅरीबॅग या जमिनीवरनं राहतात, काही मातीमध्ये जे आहेत ते गाडल्या जातात आणि मातीमध्ये ते गेल्याने त्यातील रसायनांचा काही अंश तो जमिनीत मातीमध्ये उतरतो आणि मातीमध्ये उतरल्यानंतर त्या मातीमध्ये रासायनिक प्रदूषण तो मोठ्या प्रमाणावरती करतो. आता ह्या कॅरीबॅग जे आहेत याचं विघटन व्हायला तज्ज्ञांचं मतानुसार किमान 300-400 वर्ष लागतात. मग ह्या कॅरीबॅग आपल्या सरकारने, केंद्र सरकारने अनेक वेळा अनेक ठिकाणी सांगून त्याच्यावरती बंदी आणलेली असताना सुद्धा त्याचा सर्रास वापर जो आहे तो अनेक ठिकाणी केला जातो. म्हणून ह्या प्लॅस्टिकच्या कॅरीबॅग हा एक घटक पर्यावरणाचं असमतोल निर्माण करण्यासाठी कारणीभूत आहे. त्यानंतर आता अलीकडच्या काळात ई वेस्ट म्हणजे ई कचरा मोठ्या प्रमाणावरती निर्माण व्हायला सुरुवात झालेली. ई वेस्ट म्हणजे आता मोबाईलचा मोठ्या प्रमाणावरती वापर आला, अनेक इलेक्ट्रॉनिक वस्तूंचा वापर आपला दैनंदिनपणे घरामध्ये ऑफिसमध्ये वाढतो आहे. मग त्याच्यामध्ये कम्प्युटर असतील, लॅपटॉप असतील, मोबाईल असतील, टॅब असतील किंवा अन्य काही इलेक्ट्रॉनिक वस्तू आहेत. इलेक्ट्रॉनिक आणि इलेक्ट्रिक अशा दोन्ही स्वरूपाचे आहेत. ह्या वस्तू वापरल्यानंतर त्या वस्तू निकामी झाल्या म्हणजे त्याचा नादुरुस्त झाल्या, म्हणजे मोबाईलचे अनेक पार्ट्स असतात, त्याच्यात बॅटरी असते, त्याच्यामध्ये
वेळी अनेक पार्ट्स असतात की तेव्हा आपण खराब झाली की बदलून टाकतो आणि ती बॅटरी आपण इतरत्र फेकून देतो. तसेच टी व्हीमधले अनेक पार्ट्स असतात, तसेच कम्प्युटरमधले अनेक पार्ट्स असतात की जे धोकेदायक असतात ते आपण इतर ठिकाणी फेकून देतो आणि त्याचेही दुष्परिणाम प्रदूषणाच्या माध्यमातून आपल्याला भोगावे लागतात. अशा प्रकारचं पर्यावरणाचं असमतोल निर्माण करण्यासाठी अनेक घटक आहेत, त्यातले काही महत्त्वाचे घटक मी आपल्यासमोर या ठिकाणी मांडलेले आहेत. आता या सर्व घटकांचा जे दुष्परिणाम आहेत ते अत्यंत व्यापक स्वरूपाचे आणि गंभीर स्वरूपाचे असे आहेत आणि त्याचा जर आपण योग्य वेळी गांभीर्याने विचार केला नाही तर भवितव्यातली भावी पिढी ही नक्कीच आजच्या पिढीला दोष देईल की बा आमच्या पालकांनी आमच्यासाठी हे सर्व वातावरण पर्यावरण अत्यंत असमतोल अशा पद्धतीचं निर्माण करून दिलं. स्वच्छ निसर्ग स्वच्छ पर्यावरण आमच्यासाठी ठेवला नाही आणि म्हणून आज आम्हाला आरोग्याच्या समस्या अनेक व्याधींचा सामना करावा लागतो. म्हणून भावी पिढीसाठी आपल्याला आजच या सर्व बाबींचा गांभीर्याने विचार करण्याची गरज. आता काय केलं पाहिजे त्याच्यामध्ये सुरुवातीचा महत्त्वाचा एक विषय म्हणजे मी मांडला तो म्हणजे व्यापक स्वरूपामध्ये वृक्ष लागवड. सुरुवातीलाही बोललो मी वननीतीनुसार 33% वृक्ष वन आवश्यक आहेच, त्याच 24% तर ते वाढवण्यासाठी काय करता येईल हा सगळ्यात महत्त्वाचा विषय आहे. आता आपण कोरोनाच्या या सर्व पार्श्वभूमी दुसऱ्या लाटेच्या पार्श्वभूमीमध्ये आहोत. कोरोनाची पहिली लाट आपण बरोबर मागच्या वर्षी अनुभवली, ते जवळपास 3 महिने होती. 3 महिने कोरोनाच्या याच्यामध्ये गेल्यानंतर आपल्याला अनेक वर्षातून मोठ्या प्रमाणावरती पाऊस म्हणजे जो 100%च्या पुढे पाऊस आपल्या भागामध्ये पडला आपण त्याचा अनुभव सर्वांनी घेतलेला आहे. तर हा पाऊस का पडला तर त्याचं कारण भारतातच नाही तर जगामध्ये अनेक ठिकाणचे देश म्हणजे जवळजवळ 95-90% देश 95-99% देश हे लॉकडाऊनमध्ये होते, म्हणजे ज्यांनी संपूर्ण व्यवस्था ह्या लॉक केलेल्या होत्या ब्रेक द चेन करण्यासाठी साखळी तोडण्यासाठी. मग त्याच्यामध्ये सर्व वाहनं हे घरीच होती, कंपन्यातली कंपन्यात होती आणि अनेक सर्व औद्योगिक वसाहती ह्या बंद होत्या, रस्ते सुनसान होते आणि ह्या सर्व बंदमुळे लॉकडाऊनमुळे या वसुंधरेने माझ्या माहितीनुसार बहुतेक तर या सर्व औद्योगिक क्रांतीनंतर प्रथमच मोकळा श्वास घेतला. सर्व प्रकारचं प्रदूषण बंद औद्योगिक वाहनांचं किंवा अन्य स्वरूपाचं. जसं आपल्याला माहिती आहे की गंगा नदीचं पाणी मागच्या वर्षी ही गंगा नदी जगातल्या ज्या काही प्रदूषित नद्या आहेत त्या नद्यापैकी एक ही जागतिकमध्ये, तर ते नदीचं पाणी मागच्या वर्षी नदीतून पाणी घेऊन पिण्यायोग्य अशा प्रकारचं स्वच्छ झालं होतं म्हणून नद्याही प्रदूषित होत होत्या. परंतु या लॉकडाऊनच्या काळात या वसुंधरेने या पृथ्वीने प्रथमच मोकळा श्वास घेतला आणि त्याचे आपण सर्वांनी सकारात्मक निसर्गाने जे आपल्याला परिणाम दिले ते म्हणजे 100%च्याही पुढे पाऊस आपल्या देशामध्ये तेव्हा झाला आणि त्याचे चांगले परिणाम आपल्यासमोर पीक पाण्याच्या माध्यमातून येत आहेत. हे सर्व आपण केलं. दुसऱ्या बाजूला आपलं आर्थिक नुकसान या सगळ्या कोरोनाच्या कालखंडामध्ये झालेलं आहे. त्याच्यामध्ये मग लहान मोठे व्यापारी काय व्यक्ती काय शासन काय सगळ्यांचं झालं. परंतु दुसऱ्या बाजूला हे लॉकडाऊनचे सकारात्मक परिणाम पर्यावरणाच्या दृष्टिकोनातून विचार करता हे झालेले आहेत असं मला या ठिकाणी म्हणावं लागतं आणि त्यामुळे मोठ्या प्रमाणावरती पर्जन्य राजाची दृष्टी आपल्या सर्वांच्यावरती त्या वर्षी झाली. आता आपण आज कोरोनाच्या सेकंड फेज म्हणजे दुसऱ्या लाटेमध्ये आहोत. पहिली लाट जी होती ती वेगळी होती, त्या लाटेतले परिणाम त्या लाटेचा वेग
कोरोनाचं तेव्हाचं रूप आणि आत्ताच्या दुसऱ्या लाटेतील कोरोनाचं रूप, कोरोनाचा एकूण वेग यामध्ये मोठा फरक निर्माण झाल्याने आपल्याला अनेक गंभीर स्वरूपाच्या समस्यांना सामोरं जावं लागलं, अनेकांना त्याच्यामध्ये मृत्यू ओढावा लागला. कारण कोरोनाने बदललेलं रूप आणि त्याचं वाढण्याचं जे स्पीड होतं ते दुपटीने मागच्या वेळेपेक्षा जास्त होतं, त्यामुळे त्याने अनेकांना कवेत घेतलं. आणि हे करत असताना आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे की आपल्या देशामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला आणि मग हा ऑक्सिजन मिळवण्यासाठी रेल्वे, विमान आणि भारतासह इतर देशांमधूनही ऑक्सिजन आपल्याला आणावा लागला आणि आपल्याला तो ऑक्सिजन माणसांना वेगवेगळ्या ठिकाणी रुग्णालयात असलेल्या द्यावा लागला जगवण्यासाठी. मग ऑक्सिजन जर माणसाला जगवतो, ऑक्सिजनचं जर महत्त्व इतकं आहे, तर आज आपल्याला या बाबतीमध्ये गांभीर्याने विचार करण्याची गरज आहे. तसं दैनंदिन आपण रोज सगळेजण प्राणवायू घेतोच, हे झाडांपासूनच झाडं आपल्याला ऑक्सिजन देतात आणि तो प्राणवायू घेऊन आपण जगत असतो. म्हणून झाडाचं महत्त्व किती आहे हे मी विशद करण्यापेक्षा आता या दुसऱ्या कोरोनाच्या लाटेत सोशल मीडियावरून अनेक प्रकारचे मेसेज फॉरवर्ड झालेत, मलाही आले. कोणते झाडं किती प्रमाणात ऑक्सिजन देतात, म्हणजे वड असेल, पिंपळ असेल, उंबर असेल, हे झाडं 12 तास देतात, ते झाडं मोठ्या प्रमाणावरती लावण्यात यावेत, त्याची टक्केवारी दिली जाते आणि मग सगळे झाडांची इतर तुलनात्मक अशा प्रकारचे भले लांबलचक मेसेज आत्ता या सगळ्या महिनाभराच्या कालखंडामध्ये आपल्या सगळ्या देशामध्ये मोठ्या प्रमाणावर फिरले. का तर झाडं लावा आणि ऑक्सिजन जे आहे ते झाडं देतात आणि ऑक्सिजन मिळवा, हा त्या संदेशमधून, त्या मेसेजमधून संदेश द्यायचा होता. संदेश अत्यंत उत्कृष्ट, परंतु हे संदेश मी वाचला, मी फॉरवर्ड केला, त्यांनी वाचला, त्यांनी फॉरवर्ड केला, बरोबर आहे, बरोबर आहे, आपल्याला तेव्हा ते पटतं, आपणही म्हणतो नाही करायलाच पाहिजेत, लावलेच पाहिजेत, झालंच पाहिजेत. परंतु जेव्हा परिस्थिती तो काळ एकदा संपुष्टात येतो आणि त्याचं महत्त्व कमी व्हायला लागतं आणि आपणही हे सर्व गोष्टी विसरून जातो, थोडक्यात म्हणजे आपली जी मेमरी आहे माणसाची ती शॉर्ट मेमरी असते आणि त्या ऑक्सिजनचं महत्त्व हे जेव्हा कमी कमी व्हायला सुरुवात होईल तेव्हा आपणही त्या झाडांचं महत्त्व हे विसरून जातो आणि आपण दैनंदिन आपल्या जे रुटीनमधलं लाईफ आहे त्याच्यामध्ये व्यस्त होऊन जातो. म्हणून आपल्या सगळ्यांना ऑक्सिजनचं जे महत्त्व आहे हे दुसऱ्या लाटेने जाणून दिलेलं आहे. मग ऑक्सिजन निर्माण करण्याचं काम नैसर्गिकरित्या हे फक्त आणि फक्त झाडंच करतात की जे आपल्याला दैनंदिनपणे प्राणवायू देतात आणि कार्बन डायऑक्साईड वायूचं शोषण करतात. आज जो वैद्यकीय ऑक्सिजन वेगवेगळ्या ठिकाणी वापरला जातो हॉस्पिटलमध्ये आपल्याला रुग्णांना देण्यासाठी, तो ऑक्सिजन जो आहे तो नैसर्गिक स्वरूपाचा नाही आहे. काही ठिकाणी नैसर्गिक स्वरूपाचा दिला जातो, काही ठिकाणी तयार करून दिला जातो. नैसर्गिक ऑक्सिजन झाडापासूनचा जो आहे तो निर्माण झाडापासूनचा ऑक्सिजन साठवून घेऊन तो आपल्याला देता येतो. अशा प्रकारचे दोन प्रकार आहेत त्या ऑक्सिजनमध्ये. आणि आपण झाडं जर एवढे लावली तर मुबलक प्रमाणामध्ये ऑक्सिजन निर्माण आपल्याला करता येईल. जसे आज वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लांट वेगवेगळ्या ठिकाणी झालेत, काही ठिकाणी त्याचं काम प्रगतीपथावरती आहेत, काही ठिकाणी ते प्लांट प्रायोजित प्रपोजल त्याचं आहे, हजारो लाखो कोटी रुपये आपण या प्लांटवरती आता खर्च करून ते प्लांट जे आहेत वैद्यकीय ऑक्सिजन निर्माण करण्याचे ते उभारतो आहे की भवितव्यामध्ये कोरोनाची अशा प्रकारची जर गंभीर परिस्थिती निर्माण झाली तर या ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण होऊ नये आणि रुग्णांना ते ताबडतोब मिळावेत, हा त्याच्या मागचा उद्देश आहे, हा ऑक्सिजन प्लांट करण्यामागचा. हे जसे एका बाजूला वैद्यकीय ऑक्सिजनचे प्लांट उभा राहतात, तसेच नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लांट्स म्हणजे वनस्पती, वृक्ष हे लावून आपण कायमस्वरूपीसाठी ऑक्सिजन निर्माण करून देऊ शकतो. ते पण शेकडो वर्ष काही झाडं ऑक्सिजन देत असतात आणि ते देण्यासाठी प्रत्येकाने फार काही मोठं काम करायची गरज नाही, एकाने 2-3 झाडं जाऊन ते जगवले तरीही मोठं काम आपण आपल्या या ऑक्सिजन निर्मितीच्या प्लांटमध्ये करू शकतो. जसं शासन ते प्रोजेक्ट उभा करते प्लांट निर्मितीचे, तसे तुम्ही
अशा प्रकारचं ऑक्सिजन, नैसर्गिक ऑक्सिजन निर्माण करण्याचे प्लॅन्ट्स लावून ते जागवावेत असं असं मला या ठिकाणी वाटतं. दुसरा मुद्दा पर्यावरणाचा समतोल राखण्यासाठीचा जो आहे तो म्हणजे आपली जी काही मानसिकता आहे, दैनंदिन जीवनक्रम आपण जगतो त्या बाबतीमध्ये थोडीशी सवय जी आहे ती बदलण्याची गरज आहे. म्हणजे मी मगाशी उल्लेख केला की आपण सकाळी उठल्यापासून रात्री झोपेपर्यंत अनेक वस्तू, अनेक पदार्थ या गोष्टीशी आपला संबंध येतो. सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत हे सर्व करीत असताना दिनचर्या तर आपला अनेक गोष्टी आपल्या हातून अशा प्रकारच्या घडतात की त्या आपल्या कृतीतून पर्यावरणाचा असमतोल निर्माण होतो. जसं मी सांगितलं की वाहनाचा वापर आपण केला की आपण जिथं शक्य आहे तिथं सायकल जवळच्या बाजूला घराच्या आजूबाजूला सायकलचा वापर केला पाहिजे की त्याने तुम्हाला पेट्रोलही लागणार नाही, प्रदूषणही होणार नाही आणि तुमचा व्यायाम पण होणार आहे आणि तुमचा आर्थिक खर्च जो आहे तो शून्य असणार आहे. एक जिथं शक्य आहे तिथं आपण पायी पण जाऊ शकतो घराच्या आजूबाजूला किंवा अन्य ठिकाणी. पायाचा उपयोग आपल्याला नॅचरल आता खरं तर सायकली नव्हत्या, काहीच नव्हतं, सुरुवातीला लोक राहतच होते ना या पृथ्वीवरती, जगतच होत्या गुण्यागोविंदाने आनंदाने. हे सगळं भौतिक सुखसुविधा नसतानाही तर पायाचाही उपयोग आपण त्या ठिकाणी काही ठिकाणी करणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर चारचाकी वाहनं जिथं अत्यावश्यक आहे जाणं त्या ठिकाणी आपण जरूर ते वापरावेत की ज्या एका वाहनामध्ये किमान 4-6 जणं 8 जणं जातील अशा प्रकारचे वाहनं आपण वापरावीत किंवा सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेचा दैनंदिनपणे उपयोग करावा की जेणेकरून हवेचं प्रदूषण जे आहे ते आपल्याला कमी करता येईल. त्याच दुसरी गोष्ट औद्योगिकरणाच्या बाबतीमध्ये आपल्याला ज्या गोष्टी पर्यावरण पूरक आहेत वस्तू पदार्थ ते निर्माण करण्याची गरज आहे. म्हणजे मी जसं सुरुवातीला तुम्हाला सांगितलं की बाबा प्लॅस्टिक कॅरीबॅग, तर हे प्लॅस्टिक कॅरीबॅग जे आहेत त्याचा इतका सुळसुळाट झाला आहे की या प्लॅस्टिक कॅरीबॅगने भारतालाच नाही तर संपूर्ण पृथ्वीला विळखा घातलेला आहे. इतका विळखा तिने घातला आहे की त्याच्यातून आता सुटका होईल का नाही हा थोडासा एक प्रश्न आहे, परंतु ते सोडवण्याचा विळखा गरज आहे. या प्लॅस्टिक कॅरीबॅग न वापरता आपण पूर्वीच दैनंदिनपणे बाजारासाठी कापडी पिशव्या या वापरत होतो, त्या प्लॅस्टिक कॅरीबॅगच्या ऐवजी कापडी पिशवीचा उपयोग आपण दैनंदिनपणे करणं गरजेचं आहे. त्याचबरोबरीनं अनेक वस्तू आपण या यूज अँड थ्रो वापरतो, हे वापरा आणि फेका. त्याच्यामध्ये वेगळ्या प्रकारचे डिशेस आत्ता आलेले आहेत, वेगळ्या प्रकारचे कप आलेले आहेत, वेगळ्या प्रकारचे चमचे आलेले आहेत. आता त्या लग्नामध्ये थर्माकोलच्या पत्तरवाळ्या, प्लॅस्टिकच्या पत्तरवाळ्या आलेले आहेत. एकदा जेवण झालं की ते फेकून देतो, परंतु याचं विघटन जे आहे ते होत नाही, तेही मोठ्या प्रमाणावरती प्रदूषण करतं. म्हणून वापरा आणि फेका अशा ज्या वस्तू आहेत त्या बंद करणं, त्याचा वापर बंद करणं आणि ज्या वस्तू कायम वापरता येतील अशा वस्तूंचा आपण जो आहे तो उपयोग करून घेतला पाहिजेत, त्या वापरल्या पाहिजेत, हा एक त्याच्यामधला विषय आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता आज जागतिक पर्यावरण दिन आहे, कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण हा सर्व पर्यावरण दिन साजरा करतो आहे. मागच्या वर्षी पर्यावरण दिनाला कोरोना होता, आजही पर्यावरण दिनाला 20 आणि 21 हे दोन्ही ठिकाणी कोरोनाची पार्श्वभूमीवरती आपण हा दिन साजरा करतो आहे. खरं तर ही सर्व परिस्थिती अत्यंत गंभीर अशा स्वरूपाची आहे. आपल्या सर्वजणांनी या सर्व कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती आपण सर्व काळजी घेत आहोत आणि घेत जर नसाल तर तशा पद्धतीची काळजी घेणं आवश्यक आहे. म्हणून पर्यावरण संवर्धन आणि संरक्षण ही काळाची गरज आहे, भावी पिढीची गरज आहे, हे आपण आज या ठिकाणी ओळखलं पाहिजेत. आणि पर्यावरण संवर्धनाच्या दृष्टिकोनातून आपल्या हातून मी जसं सांगितलं की आपल्या सवय लावली पाहिजेत आपण मनाला आपल्या, की बाबा मी रोज उठल्यापासून संध्याकाळपर्यंत पर्यावरणाचं नुकसान होणार नाही अशा प्रकारची कुठलीही कृती करणार नाही.
त्याच्यामध्ये मी सांगितलं आहे तुम्हाला अशा अशा सगळ्या अनेक गोष्टी, या सगळ्याचा वापर आपण जर आपल्या मनाला आणि शरीराला सवय लावून दैनंदिनपणे घडवल्या केल्या तर पर्यावरणाचं संतुलन जे आहे ते राखलं जाईल आणि भावी पिढी आपल्याला पुढे जाऊन कुठल्याही प्रकारचा दोष देणार नाही की ज्यांना आपण स्वच्छ निसर्ग स्वच्छ पर्यावरण जर जीवन जगण्यासाठी दिलं तर ते आपल्याला धन्यवादच देतील असं मला या ठिकाणी वाटतं. म्हणून आजच्या या पर्यावरण दिनाच्या दिनानिमित्त मी आपणा सर्वांना एक संदेश या ठिकाणी देऊ इच्छितो की आपण सर्वांनी पर्यावरणाचं संतुलन राखण्याचा संकल्प आज या ठिकाणी करावा, कारण आपल्या सगळ्यांना आता ऑक्सिजनचं महत्त्व किती आहे हे ज्ञात झालेलं आहे आणि म्हणून मोठ्या प्रमाणावरती झाडं जे आहेत ते लावावेत आणि जगवावेत. शक्य होईल त्या त्या ठिकाणी हे सर्व आपण करावं आणि आपण हे करीत असताना आपल्याबरोबर अनेक नागरिकांना सहभागी करून घ्यावं आणि पर्यावरणाचं समतोल राखण्यासाठी प्रयत्नशील व्हावं अशा प्रकारचं आवाहन विनंती आज मी पर्यावरण दिनाच्या दिनानिमित्त या ठिकाणी करतो आणि आपणा सर्वांना पर्यावरण दिनाच्या अनेक शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद.